जय शिवराय। खरंतर पहिल्या गोष्टीचं प्रत्येकाला कौतुक असतं, म्हणजे पहिली गाडी, पहिला मोबाईल, पहिला विमान प्रवास। आणि त्याच पद्धतीने आजही कौतुकाची गोष्ट सांगतोय, ही माझी पहिली परदेशवारी, म्हणजे आत्तापर्यंत मी कधीच परदेशात गेलो इतकंच कशाला, पण अनेक वर्ष माझ्याकडे पासपोर्ट सुद्धा नव्हता, म्हणजे आत्ता अवघ्या काही महिन्यांपूर्वी मी खरं तर पासपोर्ट काढला। असं का? खूप जणांना विश्वास बसणार नाही, खूप जणांना आश्चर्य वाटेल की कारण काय। खूप सिंपल आहे, म्हणजे मला वाटतं माझ्यासारखे हजारो लाखो लोक, विशेषतः भारताच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुद्धा, की ज्यांनी परदेश प्रवास केला नाही आणि आता जग इतकं जवळ आलं आहे की आमच्या ग्रामीण भागातले हे, म्हणजे माझे लहानपणीचे अनेक मित्रसुद्धा, त्यांचाही परदेश प्रवास केव्हाच झालेला। तर मुळात लहानपण नारायणगावला गेलं आणि नारायणगावला लहानपण गेल्यानंतर नातेवाईक जवळपास सगळे, फार तर मुंबई नाहीतर जवळपास सगळे नातेवाईक नारायणगाव, पुणे, नाशिक। त्यामुळं प्रवास ही गोष्ट जी होती ती लाल पिवळ्या एसटीतून पुण्याला जाणं, आणि अगदीच लक्झरी जी होती ती म्हणजे जर एशियन बसमध्ये जागा मिळाली नारायणगावला नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या, किंवा पुण्याहून नाशिकला येत असताना एशियनमध्ये जर जागा मिळाली तर ती लक्झरी वाटत होती, असं आमचं लहानपण होतं। आणि त्यानंतर MBBSला मुंबईत आलो, म्हणजे मला वाटतं सगळ्यात लांबचा प्रवास मी सुरुवातीच्या काळात केला होता तो मुंबईचा। आणि मुंबईला आल्यानंतर MBBS करता करता जेव्हा कलाक्षेत्रात पदार्पण करायचं ठरवलं तेव्हा एक वेगळं दडपण होतं। त्याही वेळी एक संधी होती, ती म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला परदेशात जायचं आणि मग परत यायचं। पण परदेशात जाऊन जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि परत येऊन सांगितलं तोंडाला रंग लावायचं तर आधी घरचे जोड्याने मारतील, त्यामुळं परदेशात जायचं नाही या पद्धतीनं एक प्रवास सुरू होता। कारण काही झालं तरी कलाक्षेत्रात शिरायचं होतं, आणि कलाक्षेत्रात एकदा प्रवेश केल्यानंतर आपण इतकं इलस्ट्रियस करिअर सोडून, इतकं मोठं मेडिकलचं करिअर सोडून आपण कलाक्षेत्रात आलो, म्हणजे आपण काहीतरी उलटी गंगा व्हायला सुरुवात केली। आणि त्यामुळं आपण स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे, ही एक शर्यत सुरू होती स्वतःशी स्वतःशी असणारी, त्यामुळं सतत काम करणं सुरू होतं। कुठेही असं वाटता कामा नये की आपण चूक केली, किंवा आपल्या पालकांना असं वाटता कामा नये की अरे यार पोराने चूक केली, त्यामुळं सतत काम करणं सुरू होतं। इतकंच कशाला तर म्हणजे माझ्या आत्ताच्या बायकोने, तेव्हाच्या मैत्रिणींनी सगळ्या विरोधाला न जुमानता माझ्याबरोबर लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे हे सगळ्यात मोठं प्रेशर असतं की आपण कोणालाही, म्हणजे यू आर नॉट अलाउड टू लेट एनी वन बी डाऊन, आणि या पद्धतीनं हे सगळं जुळवणं सुरू होतं। त्यामुळे कधी परदेशात जायचा योग आला नाही। खरं तर आत्तापर्यंतचे टप्पे सगळे माहीत होते, आता टप्पा नवीन आहे। आणि इथपर्यंतच्या एअरपोर्टची खरं तर सवय होती जी टिपिकल डोमेस्टिक फ्लाईटला, आणि आता इमिग्रेशनला जातो आहे, त्यामुळे हा एक्सपिरियन्स मात्र नवीन असणार। आता अनेक जण म्हणतात की चित्रपटाच्या निमित्तानं, नाटकांच्या प्रयोगाच्या निमित्तानं अनेक जण परदेशात जातात, पण सुरुवातीच्या काळामध्ये जे नाटक केलं ते शंभूराजे होतं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगत होतो। आणि आता त्यानंतर खूपच लवकर करिअरच्या खूप, ज्याला आपण सुरुवातीचा टप्पा म्हणतो, या सुरुवातीच्या टप्प्यावर, म्हणजे जेमतेम अगदीच 3-4 वर्ष झाली होती करिअरला सुरू करून, आणि नितीन चंद्रकांत देसाई यांची राजाशिव छत्रपती ही मालिका करण्याचा योग आला। आणि एकदा राजाशिव छत्रपती ही मालिका केल्यानंतर या ऐतिहासिक विषयांची आणखी गोडी लागत गेली, त्याची जबाबदारी समजत गेली, आणि या पद्धतीनं आपला इतिहास हा आणखी जबाबदारीनं पोचवला पाहिजे, यासाठी काहीशा आवडीनं म्हणा, काहीशा एक ट्रॅक निवडणं म्हणा, आणि ऐतिहासिक भूमिका निवडायला सुरुवात केली। आणि एकदा ऐतिहासिक भूमिका निवडायला सुरुवात केल्यानंतर खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जेव्हा साकारायचे असतात तेव्हा परदेशात चित्रीकरणाचा कधी योगच येत नाही, हे इतकं साधं सोपं सरळ गणित आहे। आणि त्यामुळे खरं तर परदेशवारी राहून गेली आणि आता पहिल्यांदा परदेशात जातोय। पण आनंदाची गोष्ट ही आहे, अभिमानाची गोष्ट ही आहे की फिरण्यासाठी किंवा मौज मजा करण्यासाठी म्हणून परदेशात जात नाही आहे, तर पहिल्यांदा परदेशात जातोय, दुबईला जातोय। आणि हे जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर दुबईत व्हावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोचवण्याची संधी घेऊन, ती शिवविचारांची पालखी खांद्यावर घेऊन
पहिली परदेशवारी करतो याचा खरोखर मनापासून अभिमान आहे. जय शिवराय. येस, आणि इमिग्रेशन विषयी ऐकलं होतं आणि इमिग्रेशन क्लिअर केलंय आणि पासपोर्टवरचा पहिला स्थान. आणि येस, दुबईत पोचलेलो आहे, त्यामुळे पहिला परदेश प्रवास हा यशस्वी झालेला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर करण्यासाठी कार्यक्रमस्थळी रवाना होतो. जय शिवराय. आणि हा पण एक एक्सपिरियन्स आहे, इट्स अ फर्स्ट लेफ्ट हँड ड्राईव्ह कारमधला एक्सपिरियन्स. म्हणजे भारतामध्ये असताना लेफ्ट हँड ड्राईव्हचा एक्सपिरियन्स घेणं म्हणजे कुठेतरी नियम मोडल्याची फील भावना येते, पण इथे ऑफिशियल लेफ्ट हँड ड्राईव्हचा पहिला एक्सपिरियन्स. कारण गाडीत बसताना मी नेहमीच्या सवयीप्रमाणे पलीकडे गेलो आणि नंतर आठवलं की अरे आणि दुबईला उतरल्याबरोबर हे असं स्वागत व्हावं.